नमस्कार, ज्योतीत जायका किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बटाट्याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया। तर इथे सुरुवातीला एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे। दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। एक चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर हे उकडलेले साल काढून घेतलेले बटाटे आहेत। तेल आहे, त्याचबरोबर सुक्या मसाल्यांमध्ये हे लाल तिखट आहे, हे आपला घरचा काळा मसाला आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा गरम मसाला, त्याचबरोबर हे चवीपुरतं मीठ। सुरुवातीला अगोदर आपण गॅस चालू करणार आहोत, त्याच्यावरती एक कढई गरम करायला। कढई आता आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण हे तेल टाकणार आहोत। दोन पळ्या तेल आहे, त्यामध्ये आता कढीपत्ता, त्याचबरोबर थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि मोहरी छान तळतळली की त्यामध्ये हा कांदा ऍड करायचा। आणि आता हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा आता आपला परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण एक चमचा अद्रक लसूण पेस्ट ऍड करणार आहोत आणि 15 ते 20 सेकंद तिला पण छान भाजून घेणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट आपली भाजून झालेली आहे, परतून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण हा टोमॅटो ऍड करणार आहोत। आणि टोमॅटो टाकला की त्याचबरोबर लगेच हे मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतं। आता हे आपले टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। टोमॅटो आपला आता सॉफ्ट झालेला आहे, त्यामध्ये आता आपण हे सगळे सुखे मसाले ॲड करणार आहोत आणि तेही छान परतून घेणार आहोत। मसाले आपले छान परतून झालेत। आता हे उकडलेले बटाटे मी स्मॅश करून या भाजीमध्ये ॲड करणार आहे। बटाटे आपले मिक्स करून झाले की ते छान परतून घ्यायचे। बटाटा आपला छान परतून झाला की त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची। आता आपला मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे, त्यामध्ये आता मी 1.5 ग्लास गरम पाणी टाकणार आहे। गरम पाण्याने भाजीला तरी खूप छान येते। एकदा मिक्स करून घेऊया। भाजीला आपल्या एक उकळी आलेली आहे, ते मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट आपण ही भाजी उकळू देणार आहोत। 5 मिनिटानंतर ही भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता साईडने पण खूप छान असं तेल आलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया। बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंटही करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।